जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या मल्टीमॉडेल कॉरिडॉरचा एक अपडेट बघणार आहोत हा मल्टीमॉडेल कॉरिडॉर एकूण एकशे सव्वीस किलोमीटर लांबीचा असून याचे एकूण अकरा पॅकेजमध्ये काम हे होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या मॉडेल कॉरिडॉरचे काम आता लवकरच सुरू होणार आहे या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात शहाण्णव किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे हा संपूर्ण महामार्ग एकशे सव्वीस किलोमीटर लांबीचा राहणार रा आहे यातील शहाण्णव किलोमीटर लांबीचे काम पहिल्या टप्प्यात होईल आणि उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात करण्याचे नियोजन आहे या प्रकल्पाच्या कामासाठी नऊ कंपन्यांची निवड करण्यात आली असून या कंपन्यांना आता त्यांची मूळ कागदपत्रे आजखेर राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सादर करायची आहेत आम्ही आपणा सांगू इच्छितो की या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नवघर विरार ते बलवली पेण दरम्यानच्या शहाण्णव किलोमीटरचे काम पूर्ण केले जाणार आहे या मार्गाचे काम एकूण अकरा पॅकेजमध्ये होणार आहे यासाठी एकोणावीस हजार तीनशे चौतीस कोटी रुपयांचा खर्च होणार आहे या प्रकल्पाची खास गोष्ट अशी आहे की याचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी एका कंपनीला जास्तीत जास्त दोन पॅकेजचे काम मिळू शकणार आहे त्यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणार अशी आशा व्यक्त होत आहे हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले असून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानगीकरिता केंद्राकडे अर्ज सादर झालेले आहेत यामुळे या, या प्रकल्पाच्या कामाला खऱ्या अर्थाने आता गती मिळणार असे चित्र तयार होत आहे या प्रकल्पामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई सह या परिसरातील विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे हा मुंबई मधला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे परिणामी याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचे दिसत आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद